पहिला आजकाल काय झालं ते लक्ष नाही का ठीक नाही दिसू राहिले बरं का कुठं जाते काय होते मेकअप बिकअप करून जरा काही गडबड वाटते तेव्हा लक्ष ठेवावं लागेल कारण चला भाऊ एकदा ठीक आहे पहिले ती एकदा जायची मैत्रिणीला भेटायची आता सकाळी संध्याकाळी काय यांचं चालू राहतं नेमकी मैत्रिणीलाच भेटेल का ते की एखाद्या मित्राला भेटते आज आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवतो मी काय नाही काय काय नाही हे मोबाईल मध्ये चाललं होतं काय मेसेज वगैरे येत राहत होते मोबाईल मध्ये हे लवकर लईत राहायचं ग्रुप मध्ये आज कुठे जाऊ राय मी बाहेर चालली जरा बाहेर बाहेर जाऊच जाते ना बरोबर तिचा फोन येऊन गेला सकाळी नक्की चंचल बरोबर चालली का म्हणजे अच्छा म्हणजे कुठे चालली विचारलं चंचल बरोबर कुठे चालली आपण ते कालच बाजार करून आणलं नाही शॉपिंगला कालच गेलो होतो आणि तो घरातला माझा होता ना आमचे काही कामं नसतात का मैत्रिणी कसे पर्सनल बाजार रिपेरिंगचं साहित्य रिपेरिंग साहित्य आणलं म्हणजे मेकअपचं साहित्य आणलं त्याला काही हा मग चालली ना जाते जरा भेटतो बसतो आता झाले रिलॅक्स सगळं आवरले गेले बरोबर आज थोडं तिचं काम आहे माझं हे कळत नाही तर रोज रिपेरिंग केलीच पाहिजे का एवढं आता रोज जातो का मी रोज जातो आम्ही तुम्हाला रोज फिरायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे का ते बी बरोबर आहे आजकाल काय म्हणते ना बाय माणसाच्या बरोबरीने करायला लागला खरा बरोबर आमची वाली खरं आमचा कचरा आता काय करणार मग तुम्ही मला असं वाटतं मी घरातच बसावं काही बाहेरच जाऊ नाही बस घरात नको बस जा आता जा म्हणलं तरी त्या माझ्या स्कार म्हणजे आता तुझा स्कार हातात देऊ तुझ्या दिला तर मी गावतो का हा ते आहे म्हणा काय माणूस आहे बाई म्हणजे बाहेर जायचंच नाही मी घरातच बसायचं असं म्हणतो मी घरात फक्त फिरायचं जा आता अरे मग जाताना मुलावरेल थांब किती जाते काय मग तुम्ही कसं मला चिडून देतात कारण नसताना आणि साहित्य जरा मापात आणा लई पैसे धाडधाड मेसेज येते एटीएम मधून एटीएम माझ्याकडे हा पण मेसेज माझ्याकडे येतो ना त्याचे असू द्या ना मग एवढी खर्च नाही करत अरे असं जीव असं असं होतो थोडा थोडा होतो हा तिकडं हजारचं बिल फाडलं पाटला गाव जाऊ असं वाटत मला काय 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 शॉपिंग करायची काय खरेदी करायची सांग एक तर नवऱ्याला ना सांगून सांगून यावं लागतंय मला काय ग तुला माहिती आहे ना कुठे जायचं म्हटलं कशाला चालली काय चालली एवढेच पैसे खर्च कर तेवढेच कर किती ताण असं म्हणजे डोक्याला सगळे आपल्यावरच हे राहतं फक्त त्यांचं काय नाही त्यांचा हात असा मोकळा पाहिजे तसंच आहे बाई माझं पण काय सांग बरं हा मलाही तेच म्हणतात खडखड खडखड कर आता पण कुठे निघाली काय निघाली चार प्रश्न आपल्यालाच विचारतात चंचलनी बोलव रे मला जायचंय चालली बापा बापा ते विषय विचारूच नको मग खोटं पटलं असेल त्यांना ना माझं नाव सांगितलं तर दुसरंच वाटलं असेल ते होणारच असतं खोटं पटतं नक्कीच चालली का आणि आत्ता तर काल जाऊन आले ना आणि परवा जाऊन आले ना किती चालतं नवऱ्याचं तसंच असतं ना ग काय करते तशी आणि स्वतः किती फिरायचं ह्या मित्राला घरी बोलव त्या मित्राला बोलव ये त्याच्याबरोबर जा याच्याबरोबर जा मग तेवढं कसं कळतं त्यांना सगळा मोभा राहतो आपल्याला मोभा नसतो नाही ते काय तेच ना धोक्याला कुठे आता एक तर घरात आवरून आवरून हे दिवायचं इतक पसारा झालेला कंटाळा आता खरं आता म्हटलं चल आता तू बोलवलं नेमकं फोन केला म्हटलं मस्त फिरून आपण आता चल असं सांग तर ते काय मध्ये चालतं काय तरी बरं झालं तुम्ही मला भेटलं ग कुठे चाललं तुम्ही चाललो आम्ही फिरायला जरा फॅमिलीला चाललो होते खरेदी अच्छा तू कुठं बाई मेकअप बिकअप करून निघाली पोर तर अगं मी ना जरा बाहेर चालले होते आमच्याशी काय काम आहे तुझं बरं झालं म्हणजे भेटले तर म्हणजे काय काम होत नाही नेमकं बाहेर म्हणजे कुठं चालली अगं तुला माहिती ना आता सगळं अगं समजून घे ना यार तू असं चालली असं काय बोलतात ग तुम्ही खरंच मजा कुठतात का माझी तुम्ही असं नाही ग तसं नाही काय टेन्शन मध्ये ऐक ना मला एक सांग मला स्कार्फ दे का प्लीज 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 अगं मला मी घरातून घेऊन निघाल अगं मी नाच विसरले स्कार्फ आणायची स्कार्फची काय करायची तुला माहिती नाही यार तू असं काय करते प्रत्येक वेळ तेच तेच काय समजून घे ना पण स्कार्फ तर लागतो मी तुला नंतर लगेच आणून देते ना प्लीज ते प्लीज प्लीज मला खूप अर्जंट आहे स्कार्फ हवाय प्लीज तुला नंतर आणून देते ना मी तुला तुला माहिती ना सगळं समजून घ्या ना यार तुम्ही दोघी काय तुम्ही काय करता करते कसं होतं ते समोर एक तर पळून तरी जाय लग्न करून नाही तर लग्न करून घे अगं तू करत नाही ना पण आता लग्न अगं तुला खरंच सांगू का लग्नच करून घे थांब थांब करतो ना त्याची अजून तयारीच नाही ना लग्नाची
काय करा नाही तर चल आमच्या बरोबर जाऊ दे त्याला फोन करून दे सांगून नाही नाही गं असं थोडीच आता आमचं कितीतरी दिवस आलेले दिसते बाबा काय खरं नाही ते बाय किती असू येते लग्नाचाच विचार ना काय बोलते यार मी काय म्हणते त्याला लग्नाचाच विचार ना तू अगं विचारलं पण तू आता सध्या नाही म्हणतोय थोडं थांब म्हणतोय लग्न करायला तोपर्यंत चोरून चोरून भेटायचं बस अगं आज किती दिवस झाले आम्ही भेटलोच नाही माहितीये का आज कसं बस वेळ मिळाला कसं बस आम्ही जमून आणलं सांगून आली वाटत काहीतरी अगं नाही गं मग तेच ना मग घरी नाही का असंच काहीतरी सांगितलं मैत्रिणीला भेटायला चालले वगैरे अगं मग काय कर आता प्रेम तिला समजून घे ना तू पण जखून पकून आता प्रेमात ऐक तुला सांगू का प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं ओके हा बरोबर युद्ध जे माझ्यासाठी अगं आम्ही कधी केलंच नाही आम्हाला अनुभवच नाही ना गं बरोबर काय तुझा तू कोण काय फ्रेंड तुझी वाट बघत असेल बेस्ट ऑफ लक चल निघू का मी अगं तसं नाही पण मग सांगते आणून देते ना एवढं बरोबर जाय बाई घेऊन बरं चल बाय चल बाय खरं नाही बाई पोरीचं पण काय माहिती किती दिवस चालणार प्रेमासाठी बघ ना किती लपून छपून जाते ती काय माहिती बापरे थंडी पिंडी असते काय तू काय तुला काय मजाक सुचते एवढं पांघरून बिघडून आली आता तुला माहिती ना सगळं तरी पण एवढं झाकून अरे बाबा तुला सगळी माझ्या घरची परिस्थिती माहिती आहे ना बरं आमच्या आजूबाजूला पण लोक काही कमी आहेत का कोणी बघितलं ना तर सगळे सांगतील माझ्या घरी जाऊन प्रेम करणं म्हणजे चोरी केल्यासारखं झालं तुझं काम मग काय तुला म्हणते मी लग्न कर ते नको तुला करून आता लग्नाचा विषय काय इतकं मस्त मोसम आहे मस्त रोमॅन्टिक बोलायचं काहीतरी ते लग्नच का हा इकडं आता एवढं भेटायला आली चांगलं बोलायचं काही तरी किती दिवसांनी वेळ काढला आणि माझ्यासाठी आज वेळ मिळाला केळीच्या भागा खाली बसलो मस्त रोमॅन्टिक बोलायचं काही ते तर काहीच नाही तुला रोमॅन्टिक बोलायला तसं मूड तर पाहिजे आता कधी मूड होणार आहे रोमॅन्टिक बोलायच्या गोष्टीच राहू दे काही बोलू नको लग्न तर होणार आता रोमॅन्टिक तू बोलायचं ना पण कधी करणार आहे तू लग्न सांग ना मला तू करणार आहेस ना पण नक्की तर उगीच मला चालवतोय मग उगीच टाइमपास नाही चाललं लग्नासाठी चाललं सगळं हो का एवढ्या ह्याच्या टाइमपास साठी बोलून का तुला इकडे हो का मग बर बोल मग आता बोल काहीतरी रोमॅन्टिक बाकी काय म्हणतो किती दिवस झाले फ्रेंड 7-8 दिवस झाले नाही आलीस मग तुलाच वेळ नव्हता मी तर यायला तयार होते आता कोणी नाही बघितलं ना कोणीच नाही अरे हा मी तर आज कार पिसरली होती माझी मैत्रीण नाही काजल म्हणून ही मला भेटली रस्त्यामध्ये बरं झालं तिच्याकडून घेतला का ते पण लोकांकडून घेतला तुम्ही अरे बाबा मग मी स्कार्फ आणलाच नाही ना आज विसरून गेले ना स्कार्फ मध्ये मस्त नवरी दिसते बरं का नवरी चल मग आताच लग्न करून घेऊया ना चल ना एकच नंबर नवरी दिसते चल मग करायचं का लग्न नवरी मस्त ते म्युझिकच लागलं टॅन 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 पण तू नक्की म्हणजे येशील ना रे लग्न म्हणजे वरात वगैरे छान मस्त घेऊन येशील ना माझ्यासाठी मस्त घोड्यावर वगैरे मला तुला असं बघायचंय बरोबर मस्त नटून बसलेली आहे घोड्यावर तू बसणार का मी आता तूच बसणार आहे ना मी थोडीच बसणार आहे काही पण काय बोलते काही पण मजा नको करत जाऊ रे मला वाटत तूच बसणार घोड्यावर बर असं आहे का कळलं मला गप्प बस मस्त वाटत पण खूप छान वाटतंय ना खरंच वा मला खूप भारी वाटत मस्त वाटते मला लग्न करायचं ऐक ना तू भेटला ना तो प्रत्येक दिवस तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी ना रोमॅन्टिक असतो पण तुला त्याची किंमतच कळत नाही काय किंमत नाही काय किती पैसे देऊ का त्या गोष्टीची काय नाही ते काय प्रत्येक गोष्ट का पैशात मोजली जाते का नाही किंमत आहे ना तू असं कसं काय नाही नाहीये किंमत माझी बिलकुल मी एवढी चांगली आहे मी एवढं हे करतो मला मला वाटतं लग्नापेक्षा असंच बसलेलं बरं काय केळीच्या झाडाखाली केळी खायची ऊस खायचा आता तू मला एक सांग आयुष्यभर काय असंच बसणार का केळीच्या वनामध्ये वर घे ना कोणी पाहिलं तर परत होऊन जाईल माझ्या बायकोचा स्कार्फ हा कस काय हात लावला नाटका करता का तुम्ही अरे माझ्या बायकोचा स्कार्फ मी तिच्या पाठला करीत होतो बायको तुझ्या अरे पण मला वाटलं काय दिलं म्हणजे पोरी बघून बसता का पोरी बघून नाही रे बाबा ते माझ्या बायकोचा स्कार्फ काजलचा आहे कस काय तुझ्याकडे स्कार्फ स्कार्फ नसता का वेगवेगळे स्कार्फ नसता का
अरे मला काय माहिती, मला तिच्यावर शक होता, मला वाटलं तिच्या कशा दिसली ना, म्हणजे पोरी दिसली, म्हणजे पोरगी नाही साहेब, तू मला माहिती तू असं लफडे लुपडे करतो, मला काय माहिती तुमचं काय चालू आहे म्हणून कसं काय हात लावला मला अशा. अरे हिंमतच कस काय झाली तुमची माझ्या अंगाला हात लावायची. बाबा माझ्याकडे चूक झाली, ते स्कार्फ ना सगळा गोंधळ झाला यार. डायरेक्ट बोलायचं ना, मला बोलायचं ना कोणी म्हणून. अरे स्कार्फ पडून बघायचं मागून पूर्ण झाकेल होतं सगळं. मुद्दा म्हणून करता तुम्ही सगळे, चाळे माहिती आहे मला. मुद्दा म्हणून कसं बाय दिसली का लगेच चालू आयला काय सांगा. अरे साहेब तुला माहिती नाही यार, तुला लाज नाही. अरे मला लाज आता काय, आता ते म्हणलं तरी आता काय फरक पडणार आहे कस काय. अरे तू मार मार नाटक करतोय अरे मला बोलायचं पूर्वी असं हात करायचं काय करायचं. काय बोलणार यार, तो स्कार्फ माझ्या बायकोचा स्कार्फ आहे यार, मला तिच्यावर काय तिच्या बायकोचा स्कार्फ आणला का तू. अरे तुला सांगितलं ना मी येताना माझी मैत्रीण भेटली होती तिच्या. काही काही नाटक. अरे तू मारू नको रे, आता मारू नको थांब थोडंसं. तू तू मुद्दा म्हणून केली स्कार्फच का आलं तुझ्याकडं. अहो मी काजलचा स्कार्फ घेतला. अरे तुमच्या माझ्या इकडे संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली अशी ना. आता कोणाकडून मला मारू राहिले यार, कसं कोणाचं कसं स्कार्फ घेऊन आले. सांगितलं ना मी सगळं, तू परत परत काय तेच विचारतोय मला. मी काजलचं आम्ही बसलोय निवांत, आम्हाला वेळ द्यायचा लग्न करायला. तुम्ही इथं कशाला आला मरायला, तू कशाला आले. आम्ही बघून आला का तू बसलेले, बघून आला का म्हणजे बसलेले. अरे पण मग म्हणजे काय करताय चोरून बघताय तुम्ही. मेन विषय आला ये तू पहिले ते स्कार्फ मला सांग काय भानगड ती स्कार्फ विचारते. अहो भाऊजी नाही नाही स्कार्फ माझा नाही आहे, स्कार्फ काजलचाच आहे. मुद्दा म्हणून नाटक करतात. यार मी कशाला नाटक केलं यार, तू माझी मला बोलू ना. मुद्दा म्हणून पोरींच का डायरेक्ट हात लावून उभी काढतोय हे करतोय. अरे मला वाटलं तू चे मी तुला धरून उठवणार होतो. आता मला वाटलं मला वाटलं तू म्हणजे तुम्ही परत शक केला ना माझ्यावर, परत शक केला का कधी कुठून आले काय माहिती. मला वाटलं तुझ्या का लारीला रेड हँड पकडतो मी असं गमत झाली ती. तिला पकडायचं म्हणजे आम्हाला पकडलं रेड हँड आणि डायरेक्ट हात लावतो ते माणूस आहे का. तुम्ही घरात आवरून ठेवा त्याला. ते जाऊ दे मरते. तुझा स्कार्फ कसा आला इकडे ते सांग. एक स्कार्फ साठी तुम्ही एवढं त्यांचा पाठलाग करताय. आधी एक स्कार्फचा विषय नव्हता वहिनी. सेम राहतात ना भाऊजी, असं नसतं ना. तर मला काय मला वाटलं, मला याच्यावर ते डाऊट यायचं. मला वाटलं सामी बी असं नालाय की याच्या त्याचे सोबत लपडे करीत राहत. म्हणजे अजून मला म्हणतो हातला मला बोलतो का अजून परत. तू याच्या कुठे नादर लागली. तुम्हाला काय करायचंय म्हणजे का भारतात एकच स्कार्फ होत का फक्त. माझ्यावर डाऊट घेतो तुम्हाला काही वाटत. डाऊट आता मला काय माहिती बाबा, मी चाललो होते. म्हणजे वहिनी तुम्ही काय असं करता, काही डाऊट घेते तुमच्यावर. काजल एवढं डाऊट घेतो स्वतः का स्कार्फ उचलतो लोकांची. काजल काय प्रकार आहे एवढा, कसा संशय नवरा तुझा. अरे मला तुम्ही दोष नका देऊ रे, स्कार्फ मुळे सगळा घोटाळा झालाय. आता मला तुला एकच स्कार्फ होता, दुसरा नव्हता आणायचा का. अहो मला आता अचानक भेटली ती म्हणून मी तिच्याकडनं घेतला. आता असं काय करतोय रे तू. अहो स्कार्फ घेऊन निघाला ती रस्त्यात भेटली, ती मला म्हणे घरून इकडे तिकडे मी बघते मला यायला भेटायला जायचं, तू स्कार्फ दिला. आणि तुम्हाला कशाला यायलाच कशाला पाहिजे माझ्या बरोबर मागे तुम्ही. अहो दिला तिला डायरेक्ट काढून बघतो, डायरेक्ट हात लावतो तो माणूस. चाललो होतो मी सहज, मला दिसले ते गप्पा मार तुझा स्कार्फ मला. आपण मागे घ्यायला आलो नसतो इकडे तर आपल्याला हे काल. हे बघा दुसऱ्याच्या वस्तूला हात नाही लावायचा बरं का. मी काय म्हणते एक फोन तर केला असता तुम्ही पहिले तिला, ती कुठे आहे काय विचाराल तुम्ही. डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये असा डाऊट आला का बाई असं तर नाही, पण म्हणलं एकदा पाहू म्हणलं. दुसऱ्याची दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याची बाई कशा हात नाही लावता डायरेक्ट. मी नाही लावत बाबा. मला बोलायचं ना, मला आज करायचं ना, आवाज द्यायचं ना. आता मला तिला मला वाटलं आपली बायको, आपल्या बायकोला पकडायला काय हरकत आहे. दुसरा तिसरा असला असं लय मारला असतं, पण जाऊ दे. हो पण तुला कळता का मी चार वेळा सांगितलं मी चंचल बरोबर चालली, चंचल बरोबर चालली तरी जे करायचं तेच करता का डोक्यामध्ये. बाबा माणसाच्या डोक्यात येतं कधी कधी. विश्वास पाहिजे ना भाऊजी, थोडा विश्वास आहे ना. पण ते स्कार्फ हा विश्वास आहे, हा विश्वास आहे, हा विश्वास. तुम्ही आल्यावर मला लय मारला असतं बरं का हे नाटक. भाऊजी काय बरोबर नाही, आम्हाला एक तर वेळ मिळत नाही, आम्ही कधी जेवण बसतो भेटत नाही आम्ही लवकर. लग्न करून घेणार आहे तुम्ही कशाला रिकमटे. आता मला नको शिकवू, तूच गुन्हा करते. आम्ही आमचं पसल काय, आम्ही करून काय करायचं. त्याच्यामुळे आपला संसार मुळेच वेळ आली नाही यांच्या असे. तुम्हाला सक्कल पाहिजे ना, त्या बाईला हात लावतात. तुझ्या गुन्ह्यामुळे संसार मोडेल तुमचा. बघू ना कधी लग्न करायचं कधी नाही करायचं ते. तुम्ही कोण सांगणार आम्हाला, हात लावलं ते माणसं त्यांचं चुकून झालं. जाऊ दे तुम्हाला अक्कल ते एखादी दुसरी बोरगी बाई असती काय चांगलं धरून. आता मला काय माहिती गायत्री म्हणून मला वाटलं
जाऊ दे आता बोलायला उंची बिंची कळत नाही काकाची उंची किती उंची काची आता बसले कळत का कोणाची उंची किती आणि काय किती बाबा डोक्यात ही असल फक्त स्कार्फ दिसत असेल डोक्यात संशय असतो बायकोचा आणि दुसऱ्याला त्रास देता तुम्ही आज तो स्कार्फ आता स्कार्फ मीच घेऊन देईल तुमचा स्कार्फ घ्या आणि तुम्ही पण नका भेटून तू जा रे बाबा घेऊन जा ना इज्जत घालवायची काम करत राहता जेव्हा इज्जत घालवता जेव्हा तेव्हा इज्जत घालवतो आम्हाला मला वाटलं तुम्ही इकडे जाणार आहे म्हणून मी आलो होतो कोणाबरोबर पळून मग एकदाची म्हणजे तरी एकदा तू शॉक मिटेल तुझी साडी पण मला घेता येणार नाही हे असे असे तर मी साडी घातलं होतं माझा पिछा का एवढा नवरा संशय यार खरं ते यांचं काहीच नाही सांगून वस्तू देत जा आता तू विश्वास पण मग आता ते विश्वासाला काय तिला सांग त्यांना सांगतो तुला नाही हात नाही लावतात का सांग बघून नाही लावतात का हात लावायच्या आवाज द्यायचा ना आवाज द्यायचा ना अरे मी असं काही नसं स्कार्फच उचलायला गेलं फक्त म्हणलं आता तिला उठू तिला डायरेक्ट रंगी हात पकडू पण ते झालं एकलाच रंगी हात म्हणजे रंगी हात पकडायचे लाज आहे का रंगी हात पकडायचे अरे बाबा संशय येते कोणला बी येतो एवढं घरी निघा चला बसू दे कोण सॉरी बाई कशाला स्कार्फ आणला तू स्कार्फ दे ना तिला घरी जायला परत आता मैत्री साठी मी मागितलं मला घरी जाता नाही येणार माझं स्कार्फ यार एवढा गोंधळ झालाय कधी बसावं म्हणलं करूया हे काय मग लोक आपल्या मागच राहता का हे सदा तुला पाहिलं ना आता हे असं असं घडतं माहिती का लग्न केलंच बरं हे असं बसले मी तुला सांगते तू लग्न कर म्हणत तू नाही करतो जाऊ तिकडे बसायचं घरून चल इथं नकोच आता आता कुठे जायचं बसायला इकडे इथं परत कोणी चल तिकडे तिकडे इकडे जाऊ खालून चल खालून जा इकडून जा इथून जा परत इथून खालून जा तिकडे बसू आपण चल 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 तिकडून जा पलीकडे